नमस्कार मित्र, कोकणी रानमाणूसोबतच्या कोकणातल्या अनोख्या प्रवासात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या ह्युमन्स ऑफ कोंकणच्या या एपिसोडमध्ये आपण एका अवलिया कोकणी तरुणाला भेटणार आहोत. हा माझा बालमित्र महादेव गाववस्तीपासून दूर जंगलात डोंगरांच्या कुशीत मातीच्या घरात राहत शेती करतो. स्वतःचे बैल आहेत आणि बैलगाडी सुद्धा. गुरांसाठी खास गवताचा वाडा बांधला याने. काल रात्री चुलीवर जेवण बनवून केळीच्या पानावर उकड्या गावठी भातासोबत जेवायला वाढलं त्याने. मग रात्री जंगल फिरायला घेऊन गेला. रानातली झाडं, प्राणी, पक्षी, त्यांचे आवाज, खुणा हे सगळं ओळखण्याचं तंत्र तो शिकला आहे. सायंटिफिक भाषा कळत नसली तरी फ्लोरा आणि फाउनाचं ज्ञान त्याला आहे. थोडक्यात तो गावातला खरा नॅचरलिस्ट आहे. स्वर्गात जगतोय. मेहनत करून निसर्गाच्या सानिध्यात एक सस्टेनेबल लाईफ जगण्याचे कौशल्य त्याने आत्मसात केले आहे. एकदम डोळे त्याचे शिकारी पण तुका वाटतला कोणतरी मिरू बिरू सांबर असा, पण त्याला तो तुका अजिबात असं वाटायचं नाही की तुका भिये पण भियाच पण नाही. तुम्हाला माहितीये ही माणसे जंगल ओळखतात, जगतात आणि वाचवतात सुद्धा. त्यांना कोणी पुरस्कार देत नाही हो, आपल्याकडून त्यांना कसलीच अपेक्षा नसते, कारण त्यांचे जगणेच कोणत्या पुरस्कारापेक्षा कमी नाही. निसर्ग ज्यांच्या जगण्याचा आत्मा आहे ते खरे आत्मनिर्भर. चला तर भेटूया अशाच एका निसर्गपुत्राला, महादेव राणे याला. नमस्कार मित्र, कोकणी रानमाणूसोबतच्या कोकणातल्या या स्वर्गीय प्रवासात तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण कोकणी रानमाणूसच्या माध्यमातून कोकणातल्या अनेक ठिकाणी व्हिजिट देत असतो. कोकणातल्या अनएक्सप्लोर्ड प्लेसेस असतील, कोकणातली देवांच्या देवराया असतील, जंगलं असतील, नद्या असतील, समुद्र असतील, खाड्या असतील, या संपूर्ण सिंधुदुर्ग, गोवा आणि रत्नागिरीच्या प्रदेशात इथल्या स्वर्गीय भूमीमध्ये आम्ही तुम्हाला या सफरी घडवत असतो. सोबतच आपण इथल्या लोकल माणसं जी निसर्गाधारित जीवन जगतात आणि निसर्ग आणि माणूस हे कोकणातलं जे घट्ट नातं आहे ते उलगडण्याचा आम्ही आमच्या व्हिडिओंच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. तर आज आपण अशाच एका गावामध्ये आहोत. सावंतवाडीजवळचं सांगेली नावाचं गाव आहे. अगदी सह्याद्रीच्या कुशीतलं हे गाव आहे. बाजूला आंबोलीची डोंगर रांग आणि याच सह्याद्रीच्या कुशीत एका छोट्याशा जंगलामध्ये राहणारा माझा मित्र महादेव. महादेवचा एकंदर आतापर्यंतचा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत की आज आपण जी काही डेव्हलपमेंट म्हणतो आहे, विकास म्हणतो आहे, तो एकीकडे आणि जी माणसं जंगलांमध्ये राहतात, निसर्गामध्ये राहतात, त्यांचा जगण्याचा आनंद एकीकडे अशा पद्धतीचा हा व्हिडिओ करण्याचा आणि कोकणातल्या लोकांची लाईफ उलगडण्याचा माझा प्रयत्न आहे. तर आपल्या ह्युमन्स ऑफ कोंकण ही एक सिरीज आपण घेत असतो. थ्रूआउट दी आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून अनेक लोकांचे व्हिडिओ केले. त्याच्यामध्ये आपली पाडलोशी नानी असेल किंवा मिडभावकर काका असतील पाणखोल जुव्यावरचे, तसाच एक आपण आज व्हिडिओ करतो आहे महादेव सोबत. नमस्कार महादेव. नमस्कार. तुका विचारूचा हा की तू आता कधीपासून, म्हणजे तुझा आतापर्यंतचो जो जीवन प्रवास असा तो गावातच गेलो, तर तुझा लहानपणी कसा गेला, तुझं शिक्षण किती पर्यंत झाला आणि त्याबद्दल जरा. माझं शिक्षण 12वीपर्यंत झाला. 12वीपर्यंत शिक्षण मी याच मातीच्या घाई इथे राहून सगळं कम्प्लीट केलं. सांगलीमध्ये हायस्कूलमध्येच 12वी झाली. त्यानंतर इकडून तिकडे सांगलीला पण आमचं एक घर आहे, असंच सेम तिकडून इकडे अपडाऊन करून मी इथे राहतो. इथे शेती बिती बैलं वगैरे सगळी इथे. इथून मग थोडे दिवस तिकडे थोडे इकडे प्रवास करत पहिलीपासून ते 12वीपर्यंत मी इकडून तिकडे अपडाऊन करून कॉलेज पूर्ण केलं. नंतर काही दिवसांनी जॉब भेटला गोव्यामध्ये. गोव्यामध्ये जाऊन सुद्धा इकडे पण डेव्हलप करायचो, शेती करणं किंवा येणं आलं की शेतात काय काम आहे ते करायचं. बरोबर. असं करून आजपर्यंत चाललंय. बरोबर. आणि एक गोष्ट म्हणजे इकडे मातीच्या घरात राहणं, तुम्ही आता पहिल्यापासूनच राहतात मातीच्या घरात, तर आत्ता आपल्याकडे कोकणात मातीचे घरं आता खूप कमी लोक करतात, पण जुनी जी मातीची घरं असेल त्यांच्याबद्दल तू काय सांगशील? म्हणजे ती घरं आज बांधणं शक्य असा काय, किंवा त्या बघू गेलं तर त्यांची आजच्या घडीत त्याचं महत्त्व काय असं? जुन्या पद्धतीतली घरं बांधल्या मेन होतल्या का बांधणारे आता पहिलीचे कारागीर ना. बरोबर.
जे आता थोडे माते येतात त्यांना माहिती आहे, ते आमच्या आजोबांनी बांधलेलं आहे. बाकी आजमध्ये समजा असे माती घर राहतो फायदो काय, गर्मी जास्त होणार बरोबर, आणि एकदम आता सण कसं अवघड धुळ जरी असलं ना तरी आजमध्ये राहू बरं वाटतं. बरोबर, आणि एकदम कसं असलं झाडा बिडा आजू असली की अजून थंड का, गरमाच्या दिवसात गर्मी कमी. बरोबर बरोबर. आणि आता ह्या तसं तुमच्या एक दोन चार घर ही सगळी जंगलातच असतात, तर मग तुमच्या इकडच्या प्राण्यांचं तुमचा त्रास असा काय, किंवा तुम्ही आतापर्यंत खयचे खयचे प्राणी बघलेले सर? काय प्राण्यांचं त्रास काय नाही, जास्त ते आली नुकसान करू येत गवेरेडे, ते पण आता कमी झाले. किंवा तरी वाघ बी दिसतो ससा, पण हे माणसाक काय, माणसाक त्यांचं काय हानी नाही. बरोबर. आणि तू आतापर्यंत म्हणजे वेगळे वेगळे कसले प्राणी बघितले? वेगवेगळे साईंद हे ससे बिसे, नंतर डुक्कर, सांबर, वाघ, नंतर ते कुत्रे वागड म्हणतात ते, मकर ते काय सगळ्यांकडे सगळे बरं असतं. बरोबर. पुन्हा साईंद्र, पिसळ, पिसळ, खवले मांजरा, खवले मांजरा पण मोठ्या मोठ्या, पण आता ती जास्त दिसणार ना खाली का नाही. बरोबर. जंगल तोडल्यामुळे प्राण्यांचा रोग जागवत नाही, जागवत नाही. मग ह्या जंगल तुम्ही जपतात खऱ्या अर्थाने बघू गेला तर, कारण तुम्ही तेवढी जंगल तोड करणार नाही. पण ही जंगल तोड करता कोण नेमकं? हे काय बाहेरील लोक, बाहेर लोक, त्यांना जे लोक आहे जमिनी विकतात ते येऊन जमिनी तोडतात. जास्त जमिनीत लाकूड मोठा झाला त्याचा उपयोग होणार, मग ते एकच देतात विकतात लाकूड. पण हे जंगल तोड करतात त्याचं तुमका तोटा होता? आमचा तोटा होता, आमच्याकडे प्राणी आमच्या जंगलात राहतात, आमचं नुकसान मग भात शेतीचं. बरोबर बरोबर. आणि आता तुमची हयसर खयची खयची शेती असा? हयसर आमची भात शेती असा, त्याच्यात आम्ही तीन चार प्रकारचा भात पिकवतो, वालेचा, मसुरा, बेळो, आणि सुवर्ण बी आणला. आणि सोरटी आमची कंपल्सरी आमची दरवर्षी करतो. सोरटी कसं करतो, वांगण करतो ना वांग्याची, तेव्हा सोरटीचा भात वांगणात लागतो. त्यानंतर अशी कंदमुळं बी लावलेली आहेत, हळद बिळद अशी बारीक सारीक. काही बांबूची शेती मेन म्हणजे आमचे बांबू आणि काजू असतात, पूर्ण गोल एरिया बांबू लावून त्यामध्ये एक 300-150 मुळं काजूची असतात. फणसाची झाडा बीड आम्ही अशी राखण ठेवलेली असतो. आणि कोकम, कोकम कोकम दगडी प्रमाण असल्यामुळे जास्त प्रमाण नाही, एक दोन तीन झाडं असली तर जास्त जी फणसाची झाडं आमचं पण फणसाची झाडं. मित्र मी नेहमी म्हणत असतो की आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचंच आपण निसर्ग जपणं आणि त्याच्या अनुरूप एक लाईफस्टाईल स्वतःची विकसित करणं हे खूप गरजेचं असतं. महादेव आणि त्याच्या कुटुंबियांनी इथले झाडं जपली आहेत आणि त्याच्या अनुसरून ते शेती करतात, स्वतःची भात शेती चालू आहे, काजू करत आहेत, बांबू शेती करतात, आणि याच्यातून जे काही ठराविक उत्पन्न मिळतं त्याच्यातून त्यांचं एक खूप चांगलं लाईफ चालू आहे. आणि तुमच्या लाईफमध्ये सीझनल काय काय गोष्टी घडत असतात, म्हणजे आता पावसाळा सीझन आहे बरोबर, मग पावसाळ्यात तुमचा निसर्गाकडून काय काय गोष्टी मिळतात? पावसाळ्यात निसर्गाकडून काय मेन मिळतल्या रानटी भाजी खाऊ मिळतात. बरोबर. मासे, मासे मिळतात कुर्ले खेकडे, पण मासे आम्ही जास्त प्रमाणात नाही बघणं, जेवढेच तेवढे पाहिजे उगाच आणून वेस्ट बी करणं असलं काय. बरोबर. नंतर काय भाजीपाला घेऊन मिळतात, पुन्हा काय आता पाऊस सीझन सुरू झालो का मग जी जंगल तोड करणं ना, जी कुंपण बांधतो ना तीच झाडा तोडून तिसत लागते. नंतर आता हे भात शेती लायली का नंतर पुन्हा ते निनडणी असतात, ती ते काही 15 दिवस जात. त्यानंतर काही गणपती लो, गणपतीनंतर माळ घालतो लागतात, माळ घालतो म्हणजे भात पिकं दिला का पुन्हा वांग्याची शेती स्टार्ट झाली. दिवाळी म्हणजे माळ म्हणजे मचाण असते आणि त्याच्यामध्ये रात्री शेतीची राखण करावी लागते जंगली प्राण्यांपासून आणि याच्यापासून शेतीचं रक्षण करण्यासाठी. तर माळ तुम्ही तुमच्या शेतात कंपल्सरी कंपल्सरी दरवर्षी घालतो. माळ्यात राहण्याचे तुझे अनुभव काय काय असतात? माळ्यात माळ घातलो धत्रून मी जेलो बी लोक 9 वाजता माळ्यात गेलो, काय 9 वाजता गेलो दोनदा आरडला शिव धरे धरे कर होतला आज झोपलो का पुन्हा जागली का आरडायचं नाही तर बॅटरी मारायची. आवाज येऊ ना तो मध्ये जाती अटोम बॉम्ब पेटवून टाकणार बाजू आधी बाहेर पळावं. पण दुसरी एक गोष्ट आहे की आता जंगली प्राण्यांचा जंगलामधला खाद्य आता कमी शिल्लक राहिला, म्हणजे काही जण जंगल तोड केल्याने जंगलामध्ये तर मग जंगलामधलं जर खाद्य त्यांना नाही तर ते आपल्याकडे येतले, तर मग आपल्या भविष्यात ही जी जंगलं असेल ती जंगलांमध्ये त्यांचा खाद्य निर्माण करूच्यासाठी काहीतरी करू हवं, नाहीतर ती आता जसं आपल्या तिलारीत जसे हत्ती वगैरे घुसतात त्या पद्धतीचे प्रकार आपल्याकडे होऊ शकतो. मग आता हे पक्षी वगैरे आढळतात
तर तू एक काल आमका रात्री एक पक्षी दाखव, त्याचं नाव काय होतं? कुरडे कापूर. कुरडे कापूर. कुरडे कापूर. या पक्षी हो रात्रीतच दिसतात. दिवसावर दिसतात पण असं लपन असतो, लपन दिसणार नाही सहज. रात्री लोक बॅटरीवरतीच दिसतो. बाकी कडे चिकाटी बिकाटी असली कधी काय यायची ना. आता ते पण कमी झाले पक्षी, कावळे तर काही येणार नाही. तर मित्र आपण बघतो आहोत की निसर्गामध्ये जगणाऱ्या माणसांकडे काय काय कौशल्य असतात. आपण पाहिलं की हा कोलवाचा वाडा यांनी स्वतः बांधला आहे, असं मातीच्या घरामध्ये ते राहत आहेत, शेती करतात, अनेक प्रकारचे स्किल्स आहेत. प्राणी कसे ओळखायचे, पक्षी कसे ओळखायचे, चंडीचे मासे कुठे मिळणार, कुर्ले कुठे धरायचे, ह्या संदर्भातलं निसर्गाच्या जवळ राहून निसर्गाबद्दलचं ज्ञान आत्मसात केलेलं आणि हे खरं जगणं आहे जे शहरातल्या लोकांना जगायला नाही मिळत. तर ह्याच्यातून आपण एक निसर्ग शिक्षण घेत असतो आणि ह्या ज्या जुन्या टेक्निक्स आहेत त्या तशाच जपायला पाहिजे या लोकांनी. कारण हे जे आपण वाडे बघितले किंवा ही मातीची घरं बघितली किंवा भात शेती आपण त्यांची नांगरण्याची पद्धत बघतो, आज बऱ्याच ठिकाणी मशीनच्या आधारे आपण बघतो की शेती केली जाते, पण खरा शेतकरी तोच असतो, खरा श्रीमंत शेतकरी मी म्हणेन तोच असतो ज्याच्याकडे बैल असतात, ज्याच्याकडे नांगर असते, आणि अशा पद्धतीची शेती ते लोकं करतात. कारण ह्या बैलांना कसंही कुठेही ठेवून चालत नाही, मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो इकडे, त्यामुळे ह्या अशा पद्धतीचे वाडे हे खास बैलांसाठी बांधले जातात. ज्या पद्धतीत आपण माणसं राहतो घरांमध्ये त्या पद्धतीचे वाडे आहेत, अतिशय कुशल पद्धतीने बनवलेले वाडे आहेत, आणि त्या बैलांना नांगर जुंपणं, त्यांना व्यवस्थित त्यांना ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी करून जो माणूस शेती करतो तो खऱ्या अर्थानं डेडिकेटेड शेतकरी म्हणायला हवा. अशा हे शेतकऱ्यांच्या प्रजाती, अशा हे रानातली माणसं जी खऱ्या अर्थानं कोकणातल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत, तेच आपल्याला जपायला हवे. तर महादेवचं आपण अजूनही काही गोष्टी बघणार आहोत, त्याचा आपण ऑथेंटिक कुकिंगचा एक व्हिडिओ बघितला, सोबतच आपण त्याचा भात शेती नांगरणीचा व्हिडिओ बघतो आहोत, रात्रीचे त्याची जंगल सफारी आपण बघितली. तर अशाच या पद्धतीने कोकणातल्या या माणसांच्या जीवनाचा उलगडा करणं हाच आमच्या ह्युमन्स ऑफ कोंकण या कोकणी रान माणूसच्या व्हिडिओ सिरीजचा उद्देश आहे.